षष्ठी विभक्तीचा आपल्याला पर्याय प्रत्यय विचारलेला आहे. तर षष्ठी विभक्तीत कुठले कुठले प्रत्यय असतात? तर षष्ठी विभक्तीमध्ये प्रत्यय असतात चा, ची, चे नावाचे, आणि हेच पर्याय होता. त्यानंतर सप्तमी विभक्तीचा पर्याय विभक्तीचा प्रत्यय पण आपल्याला इथे विचारलेला आहे. तर सप्तमी विभक्तीमध्ये कुठले कुठले पर्याय असतात बघा, तई आ, त ई आ नावाचे प्रत्यय असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, पुष्पा भावे यांना 2018 कोणता पुरस्कार भेटलेला आहे? तर पुष्पा भावे यांना 2018 राजर्षी शाहू महाराज हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि या पुरस्कारावर तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2018 त्यांना भेटलेला आहे, तर 2019 अण्णा हजारे यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तोंडचे पाणी पळणे याचा अर्थ आपल्याला विचारला होता वाक्प्रचारचा. तोंडचे पाणी पळणे म्हणजे याचा अर्थ घाबरण्याचा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, आकडा आकडा या शब्दाशी जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायात समान नसलेला शब्द तुम्हाला विचारला आहे. आकडा म्हणजे संख्या हे बरोबर आहे, आकडा म्हणजे थंडी भरणारे कापरे हे पण बरोबर आहे, आकडा म्हणजे विंचवाची नांगी हे पण बरोबर आहे, आणि आकडा म्हणजे टोक हे चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ पर्यायात न बसणारं किंवा गटात न बसणारं कुठला यातलं टोक आहे. पुढचा आहे, बाप रे किती भयानक आहे हा प्राणी हे वाक्य कोणतं आपल्याला विचारलं. आता सोपंच आहे, आता बाप रे दिलेलं आहे, बाप रे दिले म्हणजे याचा अर्थ आपल्याला वाक्यामध्ये काय लक्षात आलं पाहिजे, हे नेमकं काय आहे कळायला पाहिजे. बाप रे काय असणार आहे बघा, सोपं आहे, केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. प्रश्न, प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कुठला आहे आपल्याला असं विचारलेलं आहे. तर प्रशंसादर्शक कुठले कुठले असतात बघा, प्रशंसादर्शक शाबास, भले, वा वा, छान, मतला तर कुठला पर्याय असेल त्या पर्यायानुसार आपल्याला ते लिहावं लागेल. शाबास असेल, भले असेल, वा असेल, छान असेल, जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला बघूनच लिहावा लागेल. कारण प्रत्येक जवळजवळ 6 बरेच प्रश्न केवल प्रयोगी, शब्दयोगी आणि उभयान्वयावर पडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय इतिहास संशोधक मंडळ हे कुठे आहे असं विचारलेलं आहे. भारतीय इतिहास संशोधक मंडळ हे कुठं आहे? पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न होता, मला हा डोंगर चढवतो या वाक्यातील कर्म शोधायचं आहे. आता इथं जर आपण बघितलं चढवणारा कोण, चढवणारा कोण आहे, आता मला जरी असेल तर याचं मूळ रूप काय असतं किंवा सामान्य रूप काय असतं बघा, मी असतं. आणि आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण फक्त म्हणतो की शेवटचा शब्द म्हणजे क्रियापद, मधला म्हणजे कर्म आणि सुरुवातीचं म्हणजे कर्ता, असं योग्य नसतं. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कर्तरी प्रयोगात कर्त्याला किंवा कर्माला दोघांपैकी कशालाही प्रत्यय नसतो, तर कर्मणी प्रयोगामध्ये कधी कधी कर्त्याला प्रत्यय लागू शकतो. इथला कुठला प्रत्यय लागला कर्त्याला? ला हा प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळं हा हे तर काय आपलं कर्म होणार नाही, हे तर क्रियापद आहे, हे तर आपलं सर्वनाम आहे. राहिला कोणता शब्द बघा, डोंगर, म्हणजे आपल्या वाक्यामध्ये आपलं कर्म काय असणार आहे? डोंगर असणार आहे. पुढचा प्रश्न, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात किंवा काय त्याचं नाव असं विचारलेलं आहे आपल्याला. तर एलिफंटा लेणीचं दुसरं नाव काय आहे? घारापुरी हे नाव आहे. आणि ही घारापुरी लेण्या कुठं आहेत? मुंबईच्या जवळ आहेत किंवा मुंबई जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढचं होतं, 1, 6, 13, 22, 42, 46 चुकीचं पद ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुम्ही बघा काय करू शकता, 1 आणि 6 कितीचा फरक आहे बघा, 5 फरक आहे. 6 आणि 13 कितीचा फरक आहे बघा, 7 फरक आहे. 13 आणि 22 कितीचा फरक आहे? 9 फरक आहे. 22 आणि 32 कितीचा फरक आहे? आता हे आपल्याला कळायला पाहिजे बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11 किंवा तुम्ही असंही म्हणू शकता 5, 7, 9 या कसल्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. 9 विषम संख्या असते 11, मग 22 तुम्ही 11 मिळवा. 22 आणि 11 किती येतं? 33 येतं. म्हणजे याचा अर्थ इथे किती आलं पाहिजे होतं? 33 आलं पाहिजे होतं. म्हणजे चुकीचं काय पद आहे? 32 हे चुकीचं पद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका बसची किंमत बजेट आधी 40% वाढली व बजेट नंतर 20% कमी झाली, तर किमतीत किती टक्के वाढ झाली? म्हणजे खूप सोपं आहे, त्या बसची किंमत आपण पकडायची आहे 100 रुपये, 40% वाढली म्हणजे 100 40 मिळवा. बसची किंमत किती झाली बघा, आता 140 झाली आणि नंतर 20% कमी झाली. आता नंतर कोणाचे 20%? तर जी किंमत वाढलेली आहे तिचे 20%. मग तुम्ही याचे 20% काढू शकता, याचे 20% काढून घ्या. हे 00 कटले, हा 00 कटला, करा गुणाकार. 14 × 2 = 28% कमी झालेली आहे नंतरच्या रकमेपेक्षा. नंतर किती होती? 140 होती. 140 × 28 कमी करून टाका तुम्ही. 140 × 28 कमी केल्यास किती येतं? 112. आणि आपली पहिली किंमत किती होती? 100. आता किती झालेली आहे? 112 झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ किती टक्के वाढ झालेली आहे? 12% वाढ झालेली आहे.
बघा, दोन फासे एकाच वेळी फेकल्यास 9 मिळण्याची संभाव्यता किती? आता संभाव्यता आपल्याला काढायची आहेत, आपण बघा काय करू शकतो. एक तुम्हाला करून दाखवतो काय असतं, बघा एक अधिक एक करू शकतो आपण, त्यानंतर एक अधिक दोन, एक अधिक तीन, एक अधिक चार, एक अधिक पाच, एक अधिक सहा, याच्यापैकी एकाची बेरीज 9 येते का बघा, येत नाही. तसंच तुम्ही 2 अधिक 1, 2 अधिक 3, 2 अधिक 4, 3 अधिक 4, 4 अधिक 5, 5 अधिक 6, तुम्ही प्रत्येक प्रकार करू शकता. म्हणजे थोडक्यात कसं, हे असं बघा, 2 अधिक 1, 2 अधिक 2, 2 अधिक 3, 2 अधिक 4, 2 अधिक 5, 2 अधिक 6, एकाची तरी बेरीज 9 येते का बघा, नाही येत. म्हणजे आता बेरीज 9 येण्यासाठी तुम्हाला खूप सोपं आहे, कळतं आहे की सर्वांना कळतं. बेरीज कशा कशी 9 येते बघा, 3 अधिक 6 ची 9 येते, त्यानंतर 4 अधिक 5 ची 9 येते, त्यानंतर 5 अधिक 4 ची 9 येते, त्यानंतर 6 अधिक 3 ची येते. बाकी कुठल्याही बेरीज त्या ठोकळ्याच्या म्हणजे फासे म्हणल्यामुळे त्याच्यावर बाकी अंक कुठले असणार आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6 एवढेच अंक असणार आहेत, 6 अंक. त्यामुळे तुम्हाला कितीची बेरीज, किती 9 येणाऱ्या संख्या जोड्या भेटणार आहेत, 4 जोड्या भेटणार आहेत. आणि आपल्याला फासे टाकल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, 1 वाले 6 वेळा, 2 वाले 6, 3 वाले 6, 4 वाले 6, 5 वाले 6, आणि 6 वाले 6, म्हणजे एकूण किती वेळा आपण फासे टाकू शकतो, 36 वेळा. त्यातले किती वेळा 9 येत आहे, 4 वेळा, म्हणजे 4 चे 36 संभाव्यता पाहिजे. जर असा पर्याय नसेल तर 4 1 4 आणि 4 9 36, म्हणजे याचा अर्थ काय असली पाहिजे संभाव्यता, 1/9. पुढचं गणित बघा, 1 वजा 2 अधिक 3 वजा 4 अधिक 5 वजा 6 अधिक 7 वजा 8, असं तुम्हाला 101 पर्यंत दिलेलं आहे. सोडून घ्या तुम्ही, 1 मधून 2 जात नाही, 2 मधून 1 गेला, 1 उरला, 2 मोठं असल्यामुळे 2 चं चिन्ह लागलं. त्याच्यानंतर 3 मधून 4 जात नाही, 4 मधून 3 गेली, 1 उरला आणि चिन्ह लागलेलं आहे वजाचं. त्यानंतर असंच होणार आहे, वजा 1, इथपर्यंत सुद्धा काय येणार आहे, वजा 1 येणार आहे. 100 पर्यंत एकूण किती जोड्या व्हायला, मग वजा 1 वाल्या 50 जोड्या व्हायला, म्हणजे काय येईल प्रत्येकाचं उत्तर, वजा 50 येईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती प्लस करायचं आहे, पुढं काय उरले तेवढं प्लस करायचं, काय उरले बघा, 101 उरले. वजा अधिक वजा होतं, 101 मधून तुम्हाला 50 गेले, 101 मधून किती गेले, 50 गेल्यास काय उरलं, 51 उरलेलं. आणि 101 मोठं असल्यामुळे प्लसचं चिन्ह राहणार आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, 51 उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, पुढचा प्रश्न आहे, फाईट या शब्दाची अक्षराची किती प्रकार भिन्न प्रकारे मांडणी करतील. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शब्द घेऊन दाखवलं होता प्रेझेंट नावाचा. आता फाईट तुम्ही बघू शकता किती अक्षर आहेत, 5 अक्षर आहेत, आणि 5 अक्षर वेगवेगळे आहेत. मग काय करायचं, तर 5 × 4 × 3 × 2 × 1, 5 × 20 × 60 × 120. परत गुणाकार करा, 5 × 20 × 60 × 120, म्हणजे फाईटची आपल्याला किती प्रकारे मांडणी करता येणार आहे, 120 प्रकारे मांडणी करता येणार आहे. बघा, एने 3000, बीने 5000, सीने 7000 रुपये गुंतवले, तर 1 लाख रुपये नफा झाला, त्यातले 25% डोनेट केले, तर बीला एपेक्षा किती रुपये जास्त मिळतील. तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर एची रक्कम किती आहे, 3000 आहे, बीची किती आहे, 5000 आहे, सीची किती आहे, 7000 आहे. यांचा अगोदर तुम्ही काय करायचं आहे, गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. 3, 3, 0 हे सगळ्यांचे कटून गेले, म्हणजे याचा अर्थ यांचं गुणोत्तर काय आले, बघा ए जसे बी जसे सीला, 3 × 5 × 7, आणि आपलं गणित काय म्हणतं, 1 लाखातलं 25% डोनेट केलेलं आहे. आता 1 लाखाचे 25% आपल्याला तोंडी आले पाहिजे काढायला, नाही आले तर तुम्ही असंही करू शकता. हे 1 लाखाचे 25%, हे 2, 2, 0 कटून गेले, राहिले 1000 × 25, गुणाकार करून घ्या, किती येतो गुणाकार बघा, 25000 रुपये डोनेट केलेत. मग शिल्लक किती राहिले ते पण आपल्याला कळालं पाहिजे. 1 लाखातून 25000 गेले, किती उरले बघा, 75000 उरलेले आहेत, म्हणजे 75000 रुपये नफा झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तिघाचं काढायचं आहे. मग तिघाची बेरीज करून घ्या गुणोत्तराचे, कारण गुणोत्तराप्रमाणे या धड्यामध्ये मी तुम्हाला हे गणित सांगितलेलं आहे. हे 5 × 3 = 8, 8 × 7 = 15 बेरीज झालेली, भागून घ्या. आता हे 15 × 1 = 15, 15 × 5 = 75, किती 0 आहेत, 3 0 आहेत. हे 3 0 देऊन टाकले, म्हणजे किती आलेलं आहे, 5 आलेले. आपल्याला विचारलं आहे काय बघा, बीला एपेक्षा किती जास्त भेटले, आता बी किती आहे, 5 आहे. मग काय करा, हे 5000 आलेलं आणि बीचं गुणोत्तर 5, गुणाकार करा, 5 × 5 = 25, हे 3 0 3 0, म्हणजे बीला किती नफा भेटलेला आहे, 25000. आणि एपेक्षा म्हणतं, एला किती आहेत बघा, एला 3000 आहेत, हे 3000 × 5 करा गुणाकार, 3 × 5 = 15, 0 0 0 करा दोघांची वजाबाकी, 25000 × 15000 गेले, किती उरणार आहे, 10000 उरणार आहे. म्हणजे याचा अर्थ बीला किती रुपये जास्त भेटणार आहेत, 10000 रुपये जास्त भेटणार आहेत. गणित बघा, एक ट्रेन एक खांब 20 सेकंदात पार करते आणि 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओढायला तिला 30 सेकंद लागत आहेत, तर तुम्ही काय करायचं आहे,
तीस सेकंदातून 20 सेकंद वजा करायचे. काय वजा करायचं कारण तुम्हाला सांगतो आहे. प्लॅटफॉर्म ओलांडताना रेल्वे काय करते, स्वतःच्या अंतराबरोबरच त्या प्लॅटफॉर्मचं पुलाचं बोगद्याचं अंतरसुद्धा ओलांडत असते. म्हणजे याचा अर्थ म्हणून तुम्हाला त्या 30 मधून 20 वजा करायचे आहेत. किती उरले बघा, 10 उरलेले आहेत. ज्याचा अर्थ प्लॅटफॉर्म फक्त प्लॅटफॉर्म ओलांडलं त्याला किती वेळ लागत आहे, 100 10 सेकंद लागत आहेत. तर आपल्याला एकूण किती दिलेलं आहे सेकंद, 30 सेकंद झाले. 30 ला किती, 10 त्रिक 30 तर 100 त्रिक 300, म्हणजे याचा अर्थ एकूण अंतर किती आलेलं आहे आपलं, 300 मीटर आलेलं आहे. आणि त्यातून तुम्हाला काय करायचं, प्लॅटफॉर्मची लांबी वजा करायची. म्हणजे आपल्याला कशाची लांबी उरणार आहे, त्या ट्रेनची लांबी उरणार आहे. 300 मधून 100 वजा केले, 200 आली. म्हणजे याचा अर्थ त्या ट्रेनची लांबी किती असणार आहे, 200 मीटर. गणित आहे 98 65 78 98 86 89 ची सरासरी काढायची आहे. सरासरी म्हणजे तुम्हाला यांची बेरीज करावं लागेल आणि एकूण संख्येने तुम्हाला त्याला भागावं लागेल. हे 8 आणि 5 13 13 आणि 8 21 21 आणि 8 29 29 35 35 आणि 9 44 44 4 4 9 6 15 15 7 22 22 आणि 9 31 31 आणि 8 39 39 आणि 7 46 46 मध्ये आलेले 4 मिळवले 50. एकूण किती संख्या आहेत, 6 संख्येत भागा. 6 1 6 6 8 48 किती उरले, 2 उरले. 6 6 24 म्हणजे सरासरी किती येणार आहे, 84 येणार आहे. 2000 साली स्वातंत्र्य दिन मंगळ होता तर कोणत्या वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी विचारलेला आहे. इसवीसन 2000 स्वातंत्र्य दिन कधी होता, मंगळवारी. म्हणजे याचा अर्थ 15 ऑगस्ट जे होतं ते कधी होतं, मंगळवारी, असं आपल्याला दिलेलं आहे. आणि पुढच्या वेळेस येणारा स्वातंत्र्य दिन रविवारी येणारा वर्ष आपल्याला शोधायचं आहे. जरी हे लीप वर्ष असलं तरी हा ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिना असल्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षीचे दिवस घेताना एकच दिवस पुढे जायचं आहे, 2 दिवस पुढे जायचं नाही आहे. 2001 कोणता वार येणार आहे, मग बुधवार येणार आहे. 2002 कोणता वार येणार आहे, मग गुरुवार येणार आहे. 2003 कोणता वार येणार आहे, शुक्रवार येणार आहे. 2004 हे 4 झालं लीप वर्ष. फेब्रुवारी महिना ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत. म्हणजे याचा अर्थ शनिवार सोडून द्यायचा आणि शनिवारच्या नंतर कोणता वार येतो, रविवार येतो. म्हणजे याचा अर्थ इसवी सन 2004 रोजी स्वातंत्र्य दिनाला कोणता वार येणार आहे, रविवार येणार आहे.